शेतीपूरक व्यवसायाचे गाजर दाखवून अनेक राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मुख्य प्रवर्तक संचालक सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते राहणारे इस्लामपूर यांच्यावर कारवाई करावी यासह विविध तक्रारीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा किसान खेतमजूर काँग्रेसतर्फे मंगळवारी शिरोळ पोलीस ठाण्यात देण्यात आले. शेतीला जोडधंदा म्हणून लाखो रुपयाची गुंतवणूक करून कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेल्या शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची रयत महारयत या कंपनीने फसवणूक केली आहे. पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, गुंतवणुकीचे व नुकसान भरपाईचे पैसे परत मिळावेत म्हणून शिरोळ इस्लामपूर वाळवा येलूर येथील कार्यकर्त्यांनी शिरोळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. दोन वेगवेगळ्या नावाने सुरू केलेल्या कंपनीने शेतकऱ्यांना गुंतवणूक करायला लावून रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय संबंधी नियमाटीचे उल्लंघन करून दमदाटीची भाषा सुरू केली आहे. कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायासाठी 60,000 पासून 1,20,000 पर्यंतच्या रकमा घेतल्या गेल्या. एक दिवसाचा व 3 महिन्याचा कडकनाथ पक्षी खाद्य, अंडी व पक्ष्याला दर न देणे, वैद्यकीय सेवा भांडी न देणे, दमदाटी करणे असा प्रकार सुरू केला आहे. या प्रकरणी रयत महारयत कंपनीच्या संचालकांवर कारवाई करावी, शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावेत, कंपनीने शेतकऱ्यांच्या पैशाची कशी उधळपट्टी केली याची सखोल चौकशी करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी खेतमजूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पीजी पाटील, दिग्विजय पाटील, सलमान फकीर, समीर मकानदार आदी पदाधिकारी शिष्टमंडळात सहभागी होते. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सूळ यांनी मागणीचे निवेदन स्वीकारून न्याय देण्याचे आश्वासन दिले. वाडी वस्तीत आणि खेड्यातील शेतकरी तरुण मुले बेरोजगार असल्यामुळं एका आमिषाला भुलली आणि त्याचं नाव कडकनाथ कोंबडी घोटाळा झाला. वास्तविक या घोटाळ्याच्या पाठीमागे राजकीय षडयंत्र आहेच, परंतु या घोटाळ्यामुळं सामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. म्हणून दोन्ही तिन्ही जिल्ह्यामधील, महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये झालंय त्या तातडीनं प्रशासकीय यंत्रणेनं जाग व्हावं, संबंधितांचे कॉल डिटेल्स चेक करावेत, संबंधितांचा जो व्यवहार झालाय त्याच्यावरती आर्थिक पाबंदी लावावी आणि लवकर जेवढ्या लवकर न्याय देता येईल तेवढ्या लवकर द्यावं. अन्यथा ही माणसं जर आत्महत्येच्या गर्तेत ओढली गेली तर सरकार याला जबाबदार राहील आणि म्हणूनच आमची विनंती आहे, बळीराजा शेतकरी संघटना ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहील आणि सरकारने त्यात लक्ष घालावं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महारयत अॅग्रो इंडिया इस्लामपूर या कंपनीनं मोठ्या जाहिराती करून शेतकऱ्यांना जास्त परताव्याचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीत महाराष्ट्रातले आणि इतर 5 राज्यातले हजारो शेतकरी अक्षरशः होरपळून निघालेले आहेत. त्यांची आता अवस्था अशी झालेली आहे की कोंबड्यांना खाद्य नाही, त्यांच्या अंड्यांना उचल नाही, ज्यांचे पक्षी वयात आलेत त्या पक्ष्यांची त्यांनी उचल केलेली नाही आणि पैसे भरून काही जणांना पक्षी मिळालेले नाही. पूर्णपणे या सगळ्या लोकांनी आता हात वर केलेले आहेत आणि गेले 2 महिने झालं हे शेतकरी वाऱ्यावर आहेत. माझी प्रशासनाला मागणी आहे की याच्यामध्ये ज्या लोकांचा हात आहे त्या सर्वांना तातडीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, त्यांचे बँक स्टेटमेंट जे आहेत ते तपासायला पाहिजेत, CCTV कॅमेरे त्या कार्यालयातले त्याच्यामध्ये कोण येतंय कोण जातंय तर सगळ्याचा उलगडा होणार आहे आणि लवकरात लवकर, कारण पूर्व भागामध्ये दुष्काळ, इकडे आलेला महापूर आणि आर्थिक मंदीच्या संकटाच्या छायेमध्ये आत्ताचा शेतकरी आहे. तर या सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर या माणसांना न्याय द्यावा हीच मी यांना, आणि नर तुम्ही लवकरात लवकर ही कारवाई केली नाही तर याच्यानंतरचं जे आंदोलन आहे ते अतिशय कडक स्वरूपाचं होईल आणि त्याचा जबाबदार, त्या सगळ्या गोष्टींचा जबाबदार हे सरकार असेल. याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं जर स्वतःचं काही नुकसान करून घेतलं, बरे वाईट काही झालं तर या सरकारवर दिरंगाई केल्याबद्दल 302 गुन्हा का नोंद करू नये अशी आमची पण मागणी असणार आहे. त्यामुळं सरकारनं जागं व्हावं आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.